कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प जी 24 तासचा. पृथ्वीवर आज सौर वादळ धडकणारे, उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता आहे. GPS सिग्नलला देखील फटका बसण्याची शक्यता आहे. सौर वादळाचा जीवसृष्टीला मात्र कुठलाही धोका नाहीये. एक वेगळी बातमी, पृथ्वीवर आज एक सौर वादळ धडकणार आहे आणि या सौर वादळामुळे पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला कुठलाही धोका नसला तरी उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर मात्र परिणाम होण्याची शक्यता आहे. GPS सिग्नल यंत्रणा काही काळ ठप्प होण्याची शक्यता आहे आणि या सौर वादळाचा परिणाम हा काही तास तरी राहणार आहे असं तज्ज्ञांनी म्हटलंय. 28 ऑक्टोबरला 11:35 सूर्यावर स्फोट झाला आणि त्यामुळे हे वादळ निर्माण झाले. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या नासाच्या सोलर डायनामिक्स ऑब्झर्वेटरी या कृत्रिम उपग्रहानं या स्फोटाची नोंद केली आहे आणि हा स्फोट सर्वात मोठा असल्याचं नासानं म्हटलंय. या स्फोटापासून तयार झालेल्या सौर ज्वाला या अत्यंत प्रभावी असल्याचं लक्षात आलं आणि या सौर ज्वाला या चुंबकीय कणांच्या स्वरूपात पृथ्वीवर आदळणार आहेत. अर्थात याचा पृथ्वीला किंवा पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला कुठलाही धोका नसला तरी कृत्रिम उपग्रहांच्या कार्यक्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना मुक्त झालेत. राज ठाकरेंची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली आणि राज यांची आई आणि बहीण सुद्धा कोरोना मुक्त झालेले आहेत. दोघींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. माथेरान नगरपालिकेमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. शिवसेनेतून भाजपत आलेल्या 10 नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यात आलंय. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. 27 मे रोजी कोल्हापूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अकोला महापालिकेतल्या गोंधळाची परंपरा सर्वसाधारण सभेमध्ये दिसली आणि या सभेमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात विरोधी पक्ष एकत्र झाल्यानं गोंधळ उडाला. सत्ताधारी भाजपनं शहरातल्या अनधिकृत मोबाईल टॉवर्सना अभय दिल्याचा आरोप करत शिवसेना आणि काँग्रेस नगरसेवकांनी गोंधळ घातला आणि या प्रकरणामध्ये चौकशीची मागणी विरोधकांनी केली. या गोंधळामध्येच भाजपनं अनेक विषय मंजूर करून घेतले. नाशिक महापालिका महासभेत गोंधळ झाला. 1.5 वर्षानंतर महापालिकेची प्रत्यक्ष सभा घेण्यात आली. शहरामध्ये IT हब उभारण्यासाठी विशेष महासभा बोलावण्यात आली. पहिलीच महासभा असल्यानं सभासदांनी महत्वाच्या विषयावर चर्चेची मागणी केली होती. मात्र विशेष महासभा असल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर सभासदांनी गोंधळ. कोरोनाने वाट लावली, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय, दिवाळखोर व्हायची वेळ झाली, धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळीचा, संकल्प झी 24 तासचा.